अटेंड करो। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या सभोवती आपण अनेक झाडे झुडपे नेहमीच पाहत असतो, पण आजच्या तथाकथित मॉडर्न संस्कृतीच्या जगात आपण आपल्या परंपरागत खाद्यपदार्थांना, भाज्यांना अगदी क्षुल्लक समजू लागलो आहोत। अशीच एक वनस्पती म्हणजे ही कपाळफोडी, जिला काही ठिकाणी कानफुटी म्हणून देखील ओळखले जाते। आजही ग्रामीण भागात काही ठिकाणी याच्या पानांची भाजी वर्षातून किमान एकदा तरी आवर्जून खाल्ली जाते। कदाचित त्यातच त्यांच्या निरोगीपणाचे रहस्य दडलेले असावे। इंग्रजीतून हार्ट पी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कार्डिओस्पर्मम हेलिकॅबम असे आहे। ही वनस्पती ओळखणे अत्यंत सोपे असते। वेलवर्गीय वनस्पतीच्या त्रिदलीय फुग्यांसारख्या फळांमुळे ती सहज समजून येते। फळे वाढल्यावर त्यामध्ये काळ्या रंगाच्या आणि हृदयाच्या आकाराचा चट्टा असणाऱ्या बिया निघतात। या कपाळफोडीचे अनेक औषध कार्यासाठी वापर केला जातो, त्यापैकी काही आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। शिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर लगेच व्हिडिओखालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। मित्रांनो, आधुनिक शेतीतील तणनाशकांमुळे अशा आयुर्वेदातील अनेक वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। ही वनस्पती पूर्वी शेतामध्ये किंवा बांधावर एक प्रकारचे तण म्हणून दिसायची, पण आजकाल ती दूरच्या शिल्लक असलेल्या रानावनात आढळते। या कपाळफोडीची पाने दुधासोबत वाटून याचा रस कानदुखीसाठी आणि कानफुटीसाठी कानात सोडतात। 3-4 दिवसातच कानदुखी थांबून कान वाहणे देखील थांबते। कानफुटीवर हा प्राचीन आणि रामबाण उपाय असल्याने कदाचित या वनस्पतीचे कानफुटी असे नाव पडले असावे। जुनाट आम वातासाठी याच कपाळफोडीची भाजी आवर्जून खाल्ली जाते। शिवाय यासाठी तुम्ही याच्या मुळांचा काढा बनवून सेवन करावा। सोबतच पाणी देखील एरंडाच्या तेलासोबत वाटून याचा लेप सुजलेल्या सांध्यांवर बांधावा। काही दिवसातच आम वातापासून तुम्हाला आराम मिळेल। ही भाजी सौम्य विरेचक असते। पोट गच्च होणे, मलावरोध म्हणजेच संडास कडक होणे असे त्रास होत असतील तर याची भाजी खावी। तीव्र मलावरोध झाल्यास याची मुळे एरंडाच्या तेलासोबत वाटून 5 मिली या प्रमाणात सेवन केल्याने झटपट पोट साफ होते। हा उपाय ताप लवकर उतरवण्यासाठी देखील केला जातो। यामुळे घाम जास्त येतो व ताप लगेच उतरतो। केस गळती थांबवून केस मजबूत करण्यासाठी याच्या पानांचा रस केस धुण्यापूर्वी 1/2 तास केसांच्या व केसांच्या मुळापाशी लावून ठेवावा व नंतर केस धुवावे। काही माता भगिनींना मासिक पाळी नियमित होत नाही, अंगावरून कमी प्रमाणात जाते, अशावेळी मासिक पाळीदरम्यान या कपाळफोडीच्या कोवळ्या पानांची भाजी अवश्य खावी। हमखास गुण येतो। कपाळफोडीच्या पानांमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीपॅरासायटिक गुणधर्म असल्याने जुनाट खोकला आणि छाती भरणे यासाठी याची भाजी अवश्य खावी। मित्रांनो, व्यक्तीपरत्वे या वनस्पतीची ॲलर्जी देखील असू शकते। या वनस्पतीचा वापर करण्यापूर्वी त्याची शहानिशा अवश्य करा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।